वेलकम टू माय चैनल गाइस, हाउ आर यू ऑल डूइंग। नमस्कार, माझ्या चैनल वर तुमचं स्वागत आहे। मी मराठी मध्ये का बोलते, व्हाई आई एम टॉकिंग इन मराठी। ओके गाइस, आई टेल यू इन शॉर्ट अ शॉर्ट व्हाट यू से डिटेल और शॉर्ट ब्रीफ अबाउट माय फ्रेंड। टुडेज रेसिपी विच आई हैव मेड इज द रेसिपी विच माय फ्रेंड बेस्टी हैव सेंड मी। सो आई हैव मेड इट, यू गाइस विल गो एंड वॉच इट एंड जस्ट शेयर योर फीडबैक हाउ इट इज। इट वॉज यम, आई हैव टेस्टेड इट सो आई कैन टेल यू इट इज यम। सो कमिंग बैक टू हर स्टोरी, आई टेल यू इन शॉर्ट एंड आई स्पीक इन मराठी बिकॉज शी इज अ महाराष्ट्रन फ्रेंड एंड ऑल माई महाराष्ट्रन सब्सक्राइबर्स विल बी ऑल्सो हैप्पी एज आई एम स्पीकिंग इन मराठी। मी साउथ इंडियन आहे, भाषा मध्ये चुकी काही झालं तर माफ करा। ओके, कमिंग बैक नाउ। फाइन, मी एंड माय फ्रेंड, ओके, शी इज माय बेस्ट फ्रेंड प्राची, वी वर इन स्कूल टुगेदर। सो व्हाट हैपेंड एग्जैक्टली आई टेल यू दैट। आई नो शी वुड बी वॉचिंग द वीडियो बट एनीवेज, तर असं झालं, शाळेमध्ये आम्ही एकत्र होतो तेव्हा आमचं एवढं काही टच नव्हतं। एकमेकांना आम्ही आय थिंक भेटायचो, बोलायचो, ऑर वी यूज टू एक्सचेंज अ स्माईल ऑर समथिंग, आय डोंट रिमेंबर क्लिअरली वॉट इट वॉज बट हाऊ वी मेट दॅट आय रिमेंबर। सो वॉट हॅपन इज, मी खूप वर्षानंतर बेकरीमध्ये काम करत होते तर तिची आई रोज बेकरीमध्ये येऊन काही ना काही घेऊन जायची। तेव्हा तिच्या आईने मे बी तिला हे, मला असं थोडंसं आठवत आहे हे झालेलं म्हणून मी हे सांगते, इफ आय एम रॉंग प्राची प्लीज करेक्ट मी। सो ओके, तर व्हॉट हॅपन इज, मी बेकरीमध्ये होते आणि काम करत होते, आय वॉज डुईंग पार्ट टाइम जॉब, तर तिची आई नेहमी यायची अँड भेटायचं, बोलायचं, रोज झाल्यानंतर एक चांगलं बॉन्ड होतं ना, कस्टमर अँड एम्प्लॉयर समथिंग लाईक दॅट। तर एकदा प्राची आली तिच्या आईबरोबर घ्यायला आणि तसंच ती बोलली, अरे अरे, एकमेकांना आम्ही लाईक रिकलेक्टलं, ओ साऊथ इंडियन स्कूल, ओ आय हॅव रिवील द नेम, सो 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 वी जस्ट मेट इच अदर। सो आम्ही एकमेकांना बघून अच्छा असं आणि वी जस्ट स्पोक, लाईक थोडंसं आमचं बोलणं झालं आणि मी ड्युटीवर होते। त्याच्यानंतर जी आमची घट्ट मैत्रीण झाली, दॅट इज लाईक ऑसम। तुम्हाला शॉर्टमध्ये सांगेन, वी आर मोर दॅन फ्रेंड्स, मोर दॅन सिस्टर्स, यू कॅन से सोल सिस्टर्स। शी इज टोटली डिफरंट, आय एम टोटली डिफरंट, बट दॅन ऑल्सो वी जेल सो वेल। आणि तेव्हा असं जेल झालं की इट इज टचवूड, गॉड ब्लेसेस, इट्स लाईक कंटिन्युईंग नाऊ। कित्येक वर्ष झालं, मी जेव्हा बाहेरगावी होती तेव्हा पण वी वर इन टच आणि आत्तासुद्धा। आणि आमचं असं आहे की आम्ही खूप दिवस नाही बोललो तरी एकदम आम्ही तिथेच कॅच करू तिथे, असं काय वाटणार, अरे इतके दिवस झाले आम्ही बोललोच नाही तुझ्या, म्हणजे तिच्याशी मी बोललेच नाही, कसं वाटेल, नाही, अजिबात नाही। जिथे सोडलं तिथेच आम्ही परत कॅच करून वी कॅन जेल इट। सो दॅट इज द ब्युटी ऑफ आवर फ्रेंडशिप। सो दिस वॉज अ शॉर्ट ब्रीफ ऑफ माय फ्रेंड। तर तिचा रेसिपी बघा, आवडलं तर उत्तम, अतिउत्तम, ट्राय करून बघा तरच तुम्हाला कळेल। अँड दिस इज अ महाराष्ट्रन रेसिपी, आल्याचं राहतं, सो ट्राय करून मला कळवा। मंडळ आभारी आहे, थँक्यू। मी भेटेन नवीन रेसिपी, ओके, आय बी सून विथ अ न्यू रेसिपी। प्राची थँक्यू सो मच, सगळ्यांना घरी आवडलं रेसिपी, सी यू सून, बाय। हॅलो गाईज, द रेसिपी विच यू आर मेकिंग, फॉर दॅट वी हॅव टू टेक नॉन सोर कर्ड, ओके, इट शुड बी अ नॉन सोर कर्ड बिकॉज इट शुड बी अ फ्रेश, आय हॅव टेकन अ फ्रेश वन, न्यू वन। So if you feel it's little sour, you can add little bit of milk. But if you take a fresh curd from the shop, if you buy a fresh curd, it won't be, I mean, there is no need of adding milk. Welcome to my channel. How are you all doing? So guys, aaj ye meri friend ki recipe main bana rahi hu. Uska naam Prachi hai. Usne ye recipe share kiya. Jaisa mom dad series chal raha tha, waise main friend series, रिलेटिव्स ऐसा लाने का सोच रही हूँ। सो दिस इज कॉल्ड एज बेसिकली जिंजर रायता, आलचं रायता, ओके। सो नाउ व्हाट आर द थिंग्स, दिस इज द जिंजर वी आर टेकिंग, दॅट इज 3/4, वन ग्रीन चिली, हाफ शेल ऑफ कोकोनट,
एंड कर्ड, शुगर एज पर टेस्ट, सॉल्ट एज पर टेस्ट. तो शुगर आई थिंक वी कैन ऐड फॉर दिस इज 1 टीस्पून मेरे हिसाब से, एंड सॉल्ट एज पर टेस्ट. सो नाउ वी हैव टू फर्स्ट ग्राइंड दिस दिस एंड दिस. वी हैव टू जस्ट रन द मिक्सर, मेक इट लिटिल कोर्स एंड देन वी कैन ऐड वाटर. इट शुड बी इन अ चटनी का कंसिस्टेंसी. सो लेट अस ग्राइंड एंड देन आई विल टेल यू व्हाट इज नेक्स्ट टू बी डन. तो गाइज हियर आई हैव जस्ट रन द मिक्सर वंस. दिस इज द थिंग हैज हैपेंड लाइक दिस. सो नाउ इन दिस आई एम थिंकिंग ऑफ एडिंग सॉल्ट एंड शुगर एंड वाटर एंड ग्राइंड इट टू अ चटनी कंसिस्टेंसी. सो लेट्स ऐड सॉल्ट एंड शुगर. सो गाइज दिस इज द सॉल्ट एंड दिस इज द शुगर and this is the water I am adding. Add little by little water and make sure when you are grinding it, the mixer jar, whichever you are taking a blender, it should be clean and dry. Okay, now let's grind it to a chutney consistency. Add little by little water and grind it guys. So guys, this is the chutney which I have made. For you guys, I have put it in a cup so to get a measurement. Now we will add, this is the cup which we are doing it, right? So we have to add double of this curd. ये इसीलिए मैं आपको बता रही हूँ, मेरे को तो अंदाजा में डाल दूंगी, मेरे को समझ में आ जाएगा. एक कप में आप मेजर ले लेना इतना बना है, तो वो कप का डबल आपको कर्ड डालना है और मिक्स करना है, तो आपका रायता रेडी हो जाएगा. तो लेट्स मिक्स एवरीथिंग. आई पुट द कर्ड एंड मिक्स इट. तो गाइस आई हैव टेकन द कर्ड, नाउ आई विल पुट दिस चटनी इन दिस एंड मिक्स इट वेल. ओके, एंड आवर रायता विल बी रेडी. Let me just mix it guys nicely and I'll back. You also do the same thing guys, okay? So guys, ये ready हो गया. See, प्राची thank you so much. खूब खूब आभार. And guys, you try this recipe. It's yum. मैंने taste करके देख लिया. Do try, share, like, comment, share your feedbacks. Do subscribe to my channel guys. Thank you so much. See you soon with a new recipe.